घरफोडी करणाऱ्या सराईत आरोपींना गजाड करून सोने, चांदी, मोबाईल व रोख रक्कम असा 4 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पिलार पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला यश आले आहे. पिलार पोलीस ठाणे हद्दीतील हॉटेल व दुकानाचे शटरचे लॉक तोडून 66,000 रुपये चोरी झाल्याबाबत अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. गोपनीय माहिती व तांत्रिक माहितीच्या आधारे गुन्ह्यातील अज्ञात आरोपींची ओळख पटवून 2 सराईत चोरट्यांना ताब्यात घेतलं आहे. तपासादरम्यान आरोपींकडून वेगवेगळ्या कंपन्यांचे 19 मोबाईल फोन, सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने, एक मोटरसायकल, 16,200 रुपये रोख रक्कम असा 4,04,100 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या आरोपींचे पेलार, वसई, आचोले, गोरेगाव या पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या 19 गुन्हेही उघडकीस आणले आहेत. आपल्याकडे एक साईट ट्रेडर्स आणि नौकर ट्रेडर्स या ठिकाणी अशी घरफोडी झाली होती. त्यांनी तडी, कोंडा आणि कुलूप हे तोडून यांची घरफोडीची करण्याची MOB आहे. तर यांनी 19 आपल्याकडे 2 गुन्हे असे दाखल होते. त्या 2 गुन्ह्यांचा आपण तपास बारकाईने सुरू केला. आपल्या टीमनी CCTV फुटेजचं बारकाईने अवलोकन केलं. त्याच्यानंतर आपण टेक्निकल रित्या पण त्याचा अभ्यास केला. आपले इन्फॉर्मर जे आहेत त्यांच्याकडनं पण माहिती प्राप्त केली. मग ह्या सगळ्या माहिती आधारित आपल्याला कळलं की हे मालवण ह्या ठिकाणी गेलेले आहेत. मग आमची पूर्ण डिटेक्शनची टीम वपनी चौगले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तिकडे गेली. तिकडे गेल्यानंतर आपल्याला ते आरोपी तिकडे मिळून आले नाही. मग परत ती टीम आम्हाला माहिती मिळाली की ते वसई इथे आलेले आहेत. मग वसई या ठिकाणी तिकडे आपल्या टीमने पूर्ण त्यांना सापळा रचला आणि सापळा रचल्यानंतर 2 आरोपी आपण ताब्यात घेतले. तर त्यांचं नाव आहे इम्रान अन्सारी उर्फ मोनू आणि एक शफीउल्ला उर्फ अतिउल्ला खान त्याचं नाव सोनू. हे ह्या दोघांना अटक करण्यात आली. त्यांना अटक केल्यानंतर त्यांच्याकडून 20 मोबाईल, त्याच्यानंतर 53 ग्रॅम सोनं, 42 ग्रॅम चांदी, एक मोटरसायकल, 1,600 रुपये कॅश आणि असा 4-4.5 लाख रुपयाचा 19 ऐवज त्यांच्याकडून बरामद केला आहे. आणि हे आरोपी एकदम शातीर आहेत. यांनी ह्यापूर्वी सुमारे 10-12 गुन्हे त्यांच्यावरती रेकॉर्डवरती नोंद आहेत. आपण पेल्हार पोलिसांचे 19 गुन्हे उघडकीस आणलेत. आचोरा पोलिस आचोळे पोलिसांचा 1 गुन्हा, गोरेगाव पोलिसांचा 1 आणि वसई रेल्वेचे 19 गुन्हे आपण असे उघडकीस आणलेले आहेत. तर ह्या आरोपींवरती ह्यापूर्वी देखील 10-12 गुन्हे दाखल आहेत. हे यांची पद्धत म्हणजे काय असं की जे कुठलं घर असेल त्याच्यावरती वॉश ठेवायचा आणि ते बंद आढळून आलं तर त्याचा कडी कुलूप आणि ते तोडून त्याच्या आतमध्ये प्रवेश करायचा आणि हे करायचं. कशासाठी हे चोरी करायची किंवा काही आवडत नाही? चोरी आता कसं की त्यांच्या आर्थिक फायद्यासाठीच कौशल्यपूर्वक कामगिरी आमच्या पेल्हार पोलिसांच्या टीमने केलेली आहे आणि याला आमचे CP सर, ॲडिशनल CP पाटक सर, त्याच्यानंतर वागुंडे सर या संपूर्ण वरिष्ठांचं या ठिकाणी मार्गदर्शन लाभलेलं आहे आणि दातेसाहेब सारखं घरफोडीच्या ह्या इतर बाबतीत सतत फॉलोअप घेत असतात. त्याच्यामुळं आपल्याला हे यश मिळालं.